भाईंदर आणि वसई दरम्यान जलवाहतूक यावर्षी सुरू होणार आहे. येत्या ऑगस्ट महिन्यात ही सेवा सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र सागरी मंडळाने घेतलाय. या रोरो सेवेतनं वसई भाईंदर हे अंतर अवघ्या 20 मिनिटांमध्ये पार करता येईल. सागरमाला योजनेअंतर्गत महाराष्ट्र सागरी मंडळानं हाती घेतलेल्या भाईंदर जेट्टीचं बांधकाम पूर्ण झालंय. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी जलमार्गाच्या वाहतुकीला प्राधान्य दिलं जात आहे. वसई भाईंदरमध्ये रस्ता मार्गानं अंतर 38 किलोमीटरचं आहे आणि त्यासाठी साधारणपणे 1 ते 1.5 तासांचा वेळ लागतो. रोरो आणि प्रवासी बोट सेवा सुरू झाल्यावरती हे अंतर अवघ्या 20 मिनिटात पार करता येईल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.